कोल्हापूर इथं मुरगुड इथं कोरोना रुग्णावरून प्रचंड गोंधळ निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी अक्षरशः मुख्याधिकारी यांच्यावर चप्पल फेक केली आहे. पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करत झालेल्या घोषणाबाजीत मुख्याधिकारी यांच्यावर नागरिकांनी चप्पल फेक केली. आंबेडकर नगरमधील एका 20 वर्षीय तरुणाचा कोरोनाचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला, त्यामुळं मुरगुडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी यांना नगरपालिकेच्या दारात नागरिकांनी घेराव घातला. नागरिक संतप्त झाले होते, गोंधळ सुरू झाला. कोणत्या अधिकाऱ्याने या तरुणास नगरपालिकेच्या घरात राहण्याची परवानगी दिली? या रुग्णाचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला होता. त्याला संस्थात्मक क्वारंटाईन किती दिवस केले होते? मग तो गल्लीत कसा काय फिरत होता? शहरातूनही तो फिरला असल्याचं नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या आणि मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. जो काल पेशंट गावलेला आहे तो पेशंट क्वारंटाईन नव्हता. आणि विशेष म्हणजे नागरिकांच्या बाहेरच्या संभाषणावरून वाटते की तो मुरगुडचा नाही, आणि त्याला मुरगुडचं म्हणून इथे त्याला घरात ठेवलेला होता. आणि घरात ठेवून जे कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना साथ दिलेली आहे त्या सगळ्यांना आणि शिवना निलंबित करावं.